पंकजाताईचं माझं काही वैर वगैरे नाही की मी राजकारणी मनुष्य नाहीये, माझा काही संबंध नाही. त्यांच्या जवळचे चमचे एवढे हरामखोर आहेत मी काय सांगतो त्यांना ते काय ऐकतात. जिला मी पोरगी म्हणून घोषित केलं तिच्या विरोधात मी कसा जाईल. पण पंकजांनी आपला अहंकार कमी करावा, स्वाभिमान ठेवा पण अहंकार कमी करा. कोणाचं तरी आपण ऐकलं पाहिजे, कोणाला तरी आपण मानलं पाहिजे जीवनामध्ये. पब्लिक फार विचित्र आहेत. आज आपल्याला मानते, दुसऱ्या दिवशी पायाखाली तुडवते. काल परवापर्यंत धनंजयला एकेरी नावाने बोलणारे आज त्याच्याच पाठीमागे लोक गेले. पब्लिक आहे ना, ही कोणाची नसते. तुकोबारांनी फार सुंदर सांगितलेलं या बाबतीमध्ये, काही मी कीर्तन करत नाहीये. पण इथून पुढे सुद्धा माझं म्हणणं असं आहे, तुमच्या दोघांचं आयुष्य खूप चांगलं आहे. दोघही मुंडे घराण्याचे आहेत, दोघही एकाला तारी मिळालेली आहेत एकाला. पण ऐकलं पाहिजे, कुणाचं तरी शब्द ऐकले पाहिजेत. आणि असं नाही की धनंजयला त्रास झालाय, धनंजयवर दगडं पण पडलेले आहेत ना. आणि हा भगवान बाबांचा चमत्कार आहे, ज्याच्यावर दगडं पडले तोच दगडं आणून देतोय.